अमनर 7 न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून शहर 7 दिवसांसाठी लॉकडाऊन केले जाणार आहे। त्यात जनतेने देखील सहकार्य करावे यासाठी आज प्रशासनातर्फे मोहल्ला समितीच्या बैठकीचे आयोजन जीएस हायस्कूल मध्ये करण्यात आले। यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांसह नगरसेवक आणि मोहल्ला समितीचे सदस्य उपस्थित होते। यावेळी आमदार अनिल पाटील यांनी अंबनेरकर जनतेला प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं, तर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नेहमीप्रमाणे आपल्या विनोदी शैलीतून अंबनेरकरांच्या वागणुकीवर भाष्य करत उपस्थितांना अंतर्मुख केलं। तर यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी मार्गदर्शन केले, तर ॲडव्होकेट शकील काजी यांनी देखील प्रशासनाला काही सूचना केल्या। हे जर का कदाचित पूर्वीच्या सरकारला माहिती राहिलं असतं किंवा पूर्वीच्या शासनाला माहिती राहिलं असतं तर कोरोनाला कसं फाईट करायचं याचं प्लॅनिंग त्यांनी अगोदरच करून ठेवलं असतं। भाजपतर्फे आज विश्रामगृह चौकात वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली। कोरोनाच्या काळात कामधंदे बंद आहेत, लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। अशा परिस्थितीत वारेमाप वीज बिल आकारले जात आहे, ते जनता कसे भरेल असा सवाल करत निद्राधीन असलेल्या शासनाला जाग यावी यासाठी अंबनेर भाजपातर्फे आज विश्रामगृह चौकात वीज बिलांची होळी करण्यात आली। ठाकरे सरकारचा धिक्कार करत भाजपतर्फे आंदोलन करण्यात आलं। यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, ॲडव्होकेट विहार पाटील, श्याम अहिरे, राकेश पाटील, उमेश वाल्ले, राहुल चौधरी यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। चालू असताना आज जनतेवर आणि अत्याचारावर सगळं समोर लावं लागत आहे। वारेमाप असत वीज बिल लोकांच्या खात्यावर पाठवलं जात आहे, एकीकडे खायला लोकांना नाही आहे, म्हणून सरकार लेवलच्या कोणते पावलं उचलत नाही। कोरोनाच्या माध्यमातून जनता ज्या पद्धतीने कोरोनाच्या रुग्णांकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे। काल परवा आपण बघितलं असेल की मास्कची किंमत 17 रुपये असताना त्या ठिकाणी वारेमाप अशी लूट शासनाच्या माध्यमातून केली जाते आणि राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री म्हणतात, आरोग्य मंत्री, की मला हे झालेलं मला माहिती नाही, अशा पद्धतीचे जर उत्तरं दिली जात असतील ते माझ्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं आहे। सरकारच्या माध्यमातून आम्ही ह्या आघाडीतिकडे सरकारचा धिक्कार करतो आहे। सर्वसामान्य जगाला लोकांना जर खायला प्यायला मिळत असेल तर अशा पद्धतीने वारेमाप असं जी जी दरवाढ केलेली आहे ती जनता कोणत्या पद्धतीने भरू शकेल, म्हणून या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि शासनाला कधीतरी जाग यावी या दृष्टिकोनात आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। बचत गटकडून कर्ज घेतलेल्या महिलांनी तहसीलदार मिलिंद वाघ यांना आज निवेदन दिले आहे। बचत गट आणि मायक्रो फायनान्सकडून कर्ज घेतलेल्या महिलांना लॉकडाऊनमुळे कर्जाचे हप्ते भरणे शक्य नसल्याने हप्ते भरण्यासाठी अवधी मिळावा यासाठी सदर महिलांनी तहसीलदार मिलिंद वाघ यांना निवेदन दिले आहे। सदर महिलांनी आम्ही कर्जाची परतफेड करणार आहोत याची ग्वाही दिली आहे। यावेळी जयश्री साबळे, उषाताई विस्पुते यांच्यासह इतर महिला भगिनी उपस्थित होत्या। तालुक्यातील पातुर्ण्याचे वाट चुकलेल्या हरणावर गावकऱ्यांनी हल्ला केल्याने हरण जखमी झाले आहे। जखमी झालेल्या हरणाने गावातील न्यू प्लॉट भागातील भूषण भोई यांच्या घरात आश्रय घेतला, मात्र हरणाच्या पायावर आणि मांडीवर जखम झाल्याने ते विव्हळत पडले होते। गावातील वन्यप्रेमी सागर मोरे, किशोर मोरे, महेंद्र पाटील, घनश्याम पाटील, राकेश पाटील, भूषण देवरे आदींनी जखमी हरणावर प्राथमिक उपचार केले, त्यानंतर तरुणांनी वनविभागाला याबद्दल माहिती दिली। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत हरणावर अधिक उपचारासाठी अंबनेर येथे त्याला नेण्यात आलं। अवाजवी बिल कमी करा अन्यथा आंदोलनाचा इशारा आंतरराष्ट्रीय मानव अधिकार समितीने दिला आहे। गेल्या मार्च महिन्यापासून वीज वितरण कंपनी अंबनेर शहरातील नागरिकांकडून अवाजवी बिल वसूल करीत आहे। वीज वापर नसताना अनेकांना जास्तीचे बिल पाठविण्यात आले आहे, त्यामुळे सदरची बिलं रद्द करून नव्याने रीडिंग घेऊन बिलं पाठविण्यात यावीत आणि तदनंतर शहरातील सर्व मीटर बदल करून द्यावीत, अन्यथा मानवाधिकार समितीमार्फत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा राहुल कंजर यांनी दिला आहे।
समितीमार्फत कार्यकारी अभियंता यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी राहुल कंजर, सुमित पाटील, शुभम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सोमवारी अमळनेर शहरात पुन्हा 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधितांची संख्या आता 400 म्हणजे 403 इतकी झाली आहे. यात बहादरवाडी 2, ब्रह्मगल्ली 1, आरकेनगर 1, मंगरूळ 1, ढेकुरोड 1, कोर्टाजवळ 1 आणि शारदा कॉलनी 1 असे 8 बाधित रुग्ण आढळले आहेत. 403 पैकी 30 रुग्ण मयत असून 277 कोरोनामुक्त झाले आहेत. प्रशासनाने आज पुन्हा 79 स्वॅब घेतले असून 176 अहवाल प्रतीक्षेत आहेत. सरपंचावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून 22 फ्रॅक्चर करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह 5 जणांना सोमवारी अंबरनेर जिल्हा सत्र न्यायालयाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पारोळ्या तालुक्यातील इंदवे येथे 30 जानेवारी 2018 रोजी रात्री 10 वाजता छोटा मारुती मंदिराजवळ मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक असलेले हरिश्चंद्र माधवराव पाटील, योगेश माधवराव पाटील, शरद विश्वास पाटील, दीपक अधिकारराव पाटील, दीपक हिम्मतराव पाटील आणि इतर 10 जणांनी इंदवे येथील तत्कालीन सरपंच जितेंद्र गुलाबराव पाटील आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला चढवला होता. जितेंद्रला धुळे येथील सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला 22 ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी वकील किशोर बागुल यांनी काम पाहिले. आज सोमवार अंबरनेर शहराचा बाजार आणि उद्या मंगळवारपासून 7 दिवस अंबरनेर शहरामध्ये टाळेबंदी सुरू होत असल्यामुळे अंबरनेरकरांनी बाजारात मोठी गर्दी केली होती. मात्र गर्दी करत असताना सामाजिक अंतराचं भान अंबरनेरकरांना राहिलं नाही आणि त्यामुळे सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडालेला या ठिकाणी आपल्याला दिसला. अंबरनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा अंबरनेर 7 न्यूज, फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका.